निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा धडाका कायम, आज तब्बल 16 रुग्ण सापडले. बाधित रुग्ण खानापूर, कडेगाव, पलूस, मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील. सांगली जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून कोरोनाचा धडाका चालू आहे. आज तब्बल 16 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सांगली जिल्ह्याची बाधित रुग्णांची संख्या 222 पोहोचली आहे. तर यातले 117 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज सापडलेले रुग्ण खानापूर तालुक्यातली 2, मिरज तालुक्यातील 2, वाळवा, पलूस व कडेगाव तालुक्यातील प्रत्येकी 1, शिराळा तालुक्यातील तब्बल 8 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात मंडूरमधीलच 6 रुग्ण आहेत, तर पुनवत येथील 1 आणि पुनुंब्रे येथील 1 असे एकूण 8 रुग्ण शिराळा तालुक्यात सापडले आहेत. खानापूर तालुक्यातील भाळवणी आणि भिकवडी येथे प्रत्येकी 1-1 रुग्ण सापडले आहेत. कडेगाव तालुक्यातील वांगी येथे आणि पलूस शहरात 1 रुग्ण सापडला आहे. मिरज तालुक्यातील बुधगावात 2 रुग्ण सापडले आहेत. एकूण 16 कोरोनाबाधित रुग्ण आज सांगली जिल्ह्यात सापडल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.